सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते. तर आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे केसांना मेहंदी लावणं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहे. केसांना मेहंदी लावताना मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची, त्याचप्रमाणे बघितलं तर मेहंदी कशी लावायची आणि मेहंदी लावल्यानंतर म्हणजे केस धुतल्यानंतर केसांची व्यवस्थित अशी कशी काळजी घ्यायची की जेणेकरून तुमचे केस मेहंदी लावण्यानंतर खूप स्मूथ अँड सिल्की होणार आहेत. त्याचप्रमाणे केसांना शाईन येण्यासाठी तुम्ही मेहंदी लावताना कोणते पदार्थ त्यामध्ये टाकायचे आहेत की जेणेकरून तुमच्या केसांची शाईन खूप छान येणार आहे, या संदर्भातली सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचे हे केस पांढरे झाले आहेत आणि पांढरे केस काळे करण्यासाठी किंवा थोडेसे लालसर करण्यासाठी तुम्ही मेहंदी लावता, पण मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस हे रफ होत आहेत, केसांना व्यवस्थित शाईन येत नाही, तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये माझे मेहंदी लावल्यानंतर केसांचा लुक किती सुंदर असा छान असा कलर आलेला आहे, त्याचप्रमाणे केसांना शाईनसुद्धा आलेली, केसं खूप छान स्मूथ आणि सिल्की झालेलं आहे. तर स्मूथ आणि सिल्की होण्यासाठी त्याचप्रमाणे केसांना जो मेहंदीचा कलर येतो तो दीर्घकाळ टिकण्यासाठी कशा पद्धतीने मेहंदी लावायची, मेहंदी लावण्याची योग्य पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा इथे मेहंदी लावायची आहे, ज्या दिवशी तुम्हाला मेहंदी लावायची आहे त्याच्या आदल्या रात्रीच आपल्याला मेहंदी भिजत घालायची. अशी मेहंदी भिजत घातल्यामुळे आपल्या केसांना मेहंदीतनं चांगलं पोषणसुद्धा मिळतं. तर इथे मेहंदी भिजत घालण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे लोखंडी कढईचा वापर करायचा आहे. आता एक लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी जवळजवळ 2 पॅकेट शहनाज हुसेनची जी मेहंदी येते ती शहनाज हुसेनची मेहंदी घेतलेली आहे. आता तुमच्या केसांची लेंथ कशी आहे त्यानुसार तुम्हाला मेहंदी घ्यायची आहे. इथे मला 2 पॅकेट मेहंदी भरपूर होऊन जाते. तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं, पाणी आपल्याला छान असं उकळून द्यायचं आहे. पूर्ण उकळल्यानंतरच आपण त्यामध्ये चहा पावडर घालणार आहोत. चहा पावडरचं पाणी मेहंदीमध्ये घातल्यामुळे मेहंदीला छान असा कलरसुद्धा येतो आणि चहा पावडर ही केसांसाठीही तितकीच फायदेशीर आहे. तर इथे बघा मी चहा पावडर घातलेली आहे आणि चहा पावडरचं पाणी म्हणजे चहा पावडर आपल्याला पूर्ण उकळून घ्यायची आहे. त्यातला पूर्ण असा रंग येतोपर्यंत आपल्याला ते उकळायचं आहे. आता चहा पावडर पूर्ण उकळल्यानंतर आपण त्यामध्ये जवळजवळ 2 चमचे काय घालणार आहोत तर 2 चमचे मेथी घालणार आहोत. मेथी जी आहे ही मिक्सरला मी वाटून घेतलेली आहे, त्याची पावडर बनवलेली आहे आणि 2 चमचे इथे मेथी पावडर घातलेली आहे. तुमच्या केसांची लेंथ जास्त असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. पावडर उकळल्यानंतर आता मेथी पावडर उकळल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. आता हे कढीपत्ता घालूनसुद्धा हे मिश्रण आपल्याला चांगलं उकळवून द्यायचं आहे आणि पूर्ण उकळल्यानंतर आपण आता ते थंड करून मेहंदीमध्ये घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे मेहंदीमध्ये घालून मी चमचाने चांगलं मिक्स करून घेते आहे. आपल्याला कुठेच मेहंदीमध्ये गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत आणि थोडी मेहंदी भिजवताना पातळ भिजवायची, एकदम जाड भिजवायची नाही, कारण ती पूर्ण भिजली पाहिजे, अशी कोरडी राहिली नाही पाहिजे. त्यामुळे पातळ म्हणजे एकदम पातळ पण नाही. तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने आपल्याला भिजवायची. तर बघा चमच्याच्या मदतीने मी मेहंदीमध्ये असलेल्या सगळ्या गुठळ्या काढून घेते आणि ही मेहंदी मी रात्री भिजवायला घेतलेली आणि उद्या सकाळी मला ही मेहंदी लावायची आहे. आता ही थोडीशी खूप ड्राय वाटते म्हणून मी अजून थोडंसं बघितलं चहा पावडरचं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं मिश्रण मी व्यवस्थित बघितलं तर मिक्स करून घेणार आहे. आता इथे खाली बघा आपण यामध्ये मेथी पावडर घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे, तर चहा पावडरचा जो चोथा राहतो तोसुद्धा मी व्यवस्थित दाबून घेणार आहे. म्हणजे थोडंफार पाणी वगैरे असेल ते पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित दाबून आता मस्तपैकी मी त्यामध्ये मेहंदी भिजून घेणार आहे. इथे ऑलमोस्ट आपली छान अशी मेहंदी रेडी आहे. आता ही मेहंदी आपलं भिजून झालेली आहे, रेडी आहे आणि आता ही मेहंदी आपल्याला रात्रभर भिजून घ्यायची आहे, भिजत ठेवायची आहे. कारण कढईमध्ये लोखंडी कढईत भिजवल्यामुळे लोखंडी कढईतलं लोहसुद्धा बघितलं आपल्या मेहंदीला मिळतं आणि छान असे पोषण तत्वे आपल्या केसांना मिळतात. त्यामुळे रात्रभर ही लोखंडी कढईमध्ये मेहंदी छान भिजवून ठेवायची आहे. मेहंदी रात्रभर आता मी इथे भिजत ठेवलेली आहे आणि आता सकाळ झालेली आहे आणि आता सकाळीच मी मेहंदी लावून घेणार आहे. कारण सकाळी मेहंदी लावली तर जवळजवळ 2 ते 3 तास केसांना मेहंदी व्यवस्थित राहावी, काही गडबडीत धुवायला लागावी नाही म्हणून मी सकाळीच मेहंदी लावते शक्यतो. तर तुम्ही इथे बघू शकता आपली मेहंदी छान भिजलेली आहे. आता या मेहंदीमध्ये मी 1 चमचा आवळा पावडर घालणार आहे
आणि आवळा केसांसाठी खूप छान आहे, खूप फायदेशीर आहे. तुम्हाला शक्य झालेच तर दिवसातून एकदा तुम्ही आवळासुद्धा खाऊ शकता केसांच्या वाढीसाठी, केसांना छान शाईन येण्यासाठी, चांगल्या केसांच्या आरोग्यासाठी आवळा महत्त्वाचा आहे. तर इथे मी बघितलं तर जवळजवळ एक मोठा चमचा आवळा पावडर घेणार आहे. जशी तुमची मेहंदीची क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही आवळा पावडर घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मी एक चमचा आवळा पावडर घेतलेली आहे. आता एक चमचा आवळा पावडर आपल्याला सकाळी यामध्ये मिक्स करायची आहे, म्हणजे मेहंदी लावायच्या जवळ 10 ते 15 मिनटं आधी. तर आता मी एक चमचा आवळा पावडर यामध्ये घातलेली आहे. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत शिकेकाई आणि रिठा यांची जी पावडर येते ती पावडर. हे एकदम ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता. तर इथे मी रिठा आणि शिकेकाईची जी पावडर आहे ती पावडर यामध्ये घालून घेते. रिठा आणि शिकेकाईसुद्धा आपल्या केसांसाठी खूप चांगलं आहे, तर ती पावडरसुद्धा या मेहंदीमध्ये मी घालून घेतलेली आहे. आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एक करायचं आहे. आणि यामध्ये आता मी सगळ्यात शेवटी स्मूथ आणि सिल्की छान असे केसं होण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक घालणार आहे. तर तो काय आहे, तर ती म्हणजे आहे कोरफड. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये कोरफड ही अवेलेबल असते. तर बघा ही कोरफड आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायची आहे. आता कोरफडीचा गर इझी पद्धतीने कसा काढायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की पूर्ण तुमचा कोरफडीचा गर व्यवस्थित निघेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने मी कोरफड अशी कटिंग करून घेतलेली आहे आणि मधनं असं कोरफड हे करून घेणार आहे. कोरफडीचे दोन भाग केलेले आहेत आणि असे दोन भाग करून घेतल्यामुळे काय होतं की आपल्या कोरफडीचा गर खूप छान निघतो. माझ्या घरामध्ये मी भरपूर कोरफड लावलेले आहे. केस स्मूथ सिल्की होण्यासाठी कोरफड खूप फायदेशीर ठरते. चेहऱ्याला कधी सूट होते नाही सूट होत, तर अशी मेहंदी लावताना मी कोरफड टाकतेच. तर तुम्ही बघू शकता ही कोरफड काढलेली आहे. आणि आता आपल्याला ती बघितलं कोरफड बघितलं तर कंगव्याच्या मदतीने काढून घ्यायची. आता कशी काढते ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथे मी एक कंगवा घेतलेला आहे, असं बारीक म्हणजे हे असलेला कंगवा घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने बघा आपल्याला काढायचं आहे. तुम्ही बघू शकता किती इझिली पूर्ण कोरफडीचा गर निघून जातो. अशा पद्धतीने मी सगळ्या कोरफडीचा गर काढून घेणार आहे. आणि कोरफडीचा गर मेहंदीमध्ये घातल्यामुळे खरंच केस खूप स्मूथ अँड सिल्की होतात. इतर वेळीसुद्धा तुम्हाला स्मूथ अँड सिल्की केस हवे असतील तेव्हासुद्धा तुम्ही बघितलं तर नुसतं कोरफडीचा गर काढून तुम्ही बघितलं तर केसांना लावू शकता. आणि हा इतका कोरफडीचा गर आपला निघालेला आहे आणि तो मी मेहंदीमध्ये घालून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला एकत्रित करून मेहंदीमध्ये घालून घ्यायचा आहे. काही जणं बघितलं अवेलेबल असले तर व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल असतात, तर व्हिटॅमिन ईचे कॅप्सूलसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता. तर मी काही घालत नाही. आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर अंड्याचा स्मेल आवडत असेल तर तुम्ही एक अंडंसुद्धा यामध्ये फोडून टाकू शकता. मला अंड्याचा स्मेल थोडासा इतका आवडत नाही. आणि भरपूर वेळ केसांना मेहंदी ठेवायचे 3 तास, त्यामुळे 3 तास मी काय तो अंड्याचा स्मेल सहन करू शकत नाही. इतर वेळी म्हणजे थोडा अर्ध्या तासासाठी 15 मिनटासाठी ठीक आहे, पण एवढा 3 तास नको. म्हणून मी त्यामध्ये अंड्याचा हे अंडं टाकलेलं नाही. तुम्हाला स्मेल जमत असलं अंड्याचं तर स्मूथ आणि सिल्की केस होण्यासाठी तुम्ही यामध्ये अंडंसुद्धा घालू शकता. बघा आता मेहंदी लावण्याआधी मी केसांना अशा पद्धतीने, माझ्याकडे हँड ग्लव्स नव्हते तर अशा प्रकारे केसांना पिशवी घालून घेतली दोन्ही हातांना, कारण हातालासुद्धा बघितलं तर मेहंदीचा कलर येतो म्हणून आणि मग ते चांगलं वाटत नाही. म्हणून दोन्ही हातामध्ये मी पिशवी घालून घेतलेली आहे. आता पिशवी घातल्यानंतर आपल्याला केसांना मेहंदी लावण्याआधी पूर्ण केसांचा व्यवस्थित गुंता काढून घ्यायचा. जर गुंता राहिला तर मग मेहंदीचे केस धुताना मात्र खूप प्रॉब्लेम होतो आणि मेहंदीसुद्धा व्यवस्थित लागत नाही. तर इथे आपला बघा मेहंदीचा कलर असा ब्लॅकिश दिसतो आहे पूर्ण. आता आपल्याला एक एक पार्ट करून व्यवस्थित केसांना मेहंदी लावून घ्यायची. आणि मी दाखवते माझे केस या भागामध्ये मध्येच खूप पांढरे झालेले आहेत आणि स्टार्टिंगला कानाच्या इथे, त्यामुळे मला व्यवस्थित ते कवर करण्यासाठीसुद्धा मेहंदी लावावी लागते. तर एक एक पार्टिशन काढून मी आता मेहंदी लावून घेणार आहे. तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने एक एक पोर्शन काढून घ्यायचं आहे. आणि एवढं एक एक पोर्शन काढल्यानंतर खास करून मधला जो मिडलचा पोर्शन आहे तुम्ही बघू शकता मिडलचे एवढे केस मी घेतलेले आहेत. आणि केसांना मेहंदी लावताना मुळापासून तर पूर्ण वरपर्यंत आपल्याला व्यवस्थित केसांना मेहंदी लावायची आहे.
म्हणजे बघितलं तर व्यवस्थित छान केसांना कलर येतो, आणि मी बघते इथे माझ्या मधल्या पोर्शनमध्ये केस खूप पांढरे झालेले आहेत, त्यामुळे खास करून मी तिकडे जास्त मेहंदी लावते. आणि अशा पद्धतीने केस आपल्याला रोल करून घ्यायचा. आता आपल्याला एक असा रोल बनवायचा आहे. असा बनवल्यामुळे काय होतं का, आपल्याला व्यवस्थित कोणत्याही प्रकारच्या क्लिपची वगैरे गरज लागत नाही, व्यवस्थित केसांना मेहंदी लागते. तर अशा पद्धतीने मी अर्धं अर्धं पार्टिशन करून केसांना मेहंदी लावून घेते. तुम्ही बघू शकता खालनं आपल्याला सुरुवात करायची आहे केसांना मेहंदी लावताना, आणि वरपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी केसांना मेहंदी लावून घ्यायची. बघा खालनं तर टोकापर्यंत तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित मेहंदी लावून घेते. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मेहंदी लावायची आहे. लावताना थोडी आजूबाजूला लागू शकते, पण ती काय लगेच नंतर पोचून काढता येते. तर अशा पद्धतीने मी पूर्ण केसांना मेहंदी लावलेली आहे, आणि अशा पद्धतीने बघा केसांचा तो भाग पोर्शन एकत्र करून घेतलेला. आता याच पोर्शनवर आपल्याला सगळे पार्टिशन हळूहळू एकत्र करून केसांना मेहंदी लावायची आहे. तुमच्या केसांमध्ये पांढरे केस कसे आहेत ते जर तुम्हाला लपवायचे आहेत तर त्यानुसार तुम्ही केसांना पुढील भागाला मेहंदी लावून घ्यायचे. पुढे जर जास्त पांढरे केस वाटत असेल तर पुढील भागात तुम्ही पूर्ण असं कव्हर करून मेहंदी लावू शकता. तर बघा अशा पद्धतीने मी सगळीकडनं मेहंदी लावून घेतलेली आहे, आणि असं मेहंदी लावल्यामुळे आपल्या सगळ्या भांडा भागाला व्यवस्थित मेहंदी लागते. आता माझा जो कानाचा भाग आहे तिथे खास करून जास्त पांढरे केस आहेत, तर त्या भागामध्ये सुद्धा मी व्यवस्थित केसांना मुळापासून मेहंदी लावून घेणार आहे, जेणेकरून पूर्ण माझे पांढरे केस आहेत ते कव्हर होऊन जाणार आहेत. मोस्टली बघितलं तर दोन कारणासाठी जास्त मेहंदी लावली जाते. एकतर केस खूप पांढरे झाले असेल आणि तुम्हाला कलर करायला आवडत नसेल तर अशावेळी मेहंदी लावली जाते, किंवा काही जणांना बघितलं पूर्ण ब्लॅक कलर आवडत नाही, छान ब्राऊन कलर आवडतो. आणि स्मूथ अँड सिल्की केस होण्यासुद्धा होण्यासाठीसुद्धा आपण मेहंदी लावतो. आता मेहंदी लावत असताना काही भाग आपल्या चेहऱ्याला वगैरे मेहंदीचा लावू शकतो, तर त्याचं काय एवढं टेन्शन घेऊ नका. तो काय एवढा कलर असा चेहऱ्यावर राहत नाही. पूर्ण मेहंदी झाल्यावर आपण टिश्यू पेपर आणि तो व्यवस्थित पुसून घेऊ शकतो, त्यामुळे मेहंदी लावताना थोडं फार इकडे तिकडे लागू शकतं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं एक एक पोर्शन काढून पूर्ण सगळ्या केसांना व्यवस्थित मेहंदी लावलेली आहे. त्यामुळे बघितलं तर माझ्या शॉर्ट केसांनासुद्धा दोन पॅकेट मेहंदी मला लागलेली आहे, आणि पुढचा भाग ऑलमोस्ट आपला कव्हर झालेला आहे. आता मागूनसुद्धा आपल्याला याच पद्धतीने मेहंदी लावायची आहे. अशा पद्धतीने मेहंदी लावल्यामुळे तुम्हाला काय होतं, कोणाची गरज लागत नाही, मागणं पुढणं केसांना व्यवस्थित आणि छान मेहंदी लागते, एकूण एक केसाला मेहंदी लागते. तर अशा पद्धतीने मागील भागसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने छोटे छोटे पोर्शन काढून पार्टिशन काढून अशा प्रकारे मेहंदी लावून असं पॅक करून घ्यायचं आहे, आणि व्यवस्थित आपण मेहंदी लावून घेणार आहे. आणि मेहंदी लावल्यानंतर बघितलं तर जवळजवळ 3 तास आपल्याला मेहंदी ठेवून द्यायची. खूप अशी घाई करत मेहंदी लावू नका. तुमच्याकडे पुरेसा वेळ निवांत वेळ असेल किंवा या निवांत वेळेमध्ये तुम्ही जवळजवळ 3 तास तरी केसांना छान कलर येण्यासाठी मेहंदी ठेवून द्या, आणि थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो मेहंदी लावणं टाळा. तर बघा आता उन्हाळा आहे त्यामुळे मी 3 तास केसांना मेहंदी ठेवते, आणि ऑलमोस्ट आपलं सगळ्या केसांना छान अशी व्यवस्थित मेहंदी लावून झालेली आहे. कुठे तुम्हाला पांढरे केस वाटत असतील तर तिथे तुम्ही कव्हर करून घ्या. आणि इथे व्हाईट टिश्यूच्या मदतीने बघा जी मेहंदी माझ्या चेहऱ्याला इकडे तिकडे लागलेली आहे ते मी पुसून घेत आहे, आणि अशा पद्धतीने केसांना मेहंदी जी लागलेली इतर चेहऱ्याला वगैरे लागलेली आहे ती पुसून घेतलेली आहे, आणि इथे आपली मेहंदी लावून झालेली आहे. आणि कानाची वगैरे कानाला पण लागते थोडीफार, तर ती पुसून घ्यायची आहे आपल्याला. आणि ऑलमोस्ट आपली मेहंदी लावून झालेली मस्त. आता ही मेहंदी आपल्याला पूर्ण ड्राय होऊन द्यायची नाही, कोरडी होऊन नाही द्यायची. त्यामुळे मी बघितलं तर केसांना शॉवर कॅप लावून घेणार आहे. केस खूप ड्राय मेहंदी झाली तर काय होतं, केस खूप वेळा बघितलं तर कडक होऊन तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो बघितलं तर केसांना मेहंदी लावून झाल्यावर आपल्याला त्याला शॉवर कॅप घालून घ्यायची, की जेणेकरून पूर्ण केसांची मेहंदी अशी कोरडी होणार नाही, सुकून जाणार नाही. तर इथे मी शॉवर कॅप घालून घेतलेली आहे. शॉवर कॅप लावून घालून आता आपल्या 3 तास मस्तपैकी कामं आवरून घेणार आहे. आता केस धुवून घेतल्यानंतर केस आपल्याला पहिल्या दिवशी मेहंदी लावल्यानंतर कधी शॅम्पूने धुवायची नाहीत, फक्त पाणी घालून व्यवस्थित थोडंसं कोंब करून घ्यायचं आहे. म्हणजे केसाची मेहंदी वगैरे असेल ती मेहंदी धुवून घ्यायची आहे, शॅम्पूचा वापर करायचा नाही, फक्त केसातली मेहंदी काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता मी केसातली मेहंदी काढून घेतलेली आहे. केस स्वच्छ धुवून सुकल्यानंतर आपल्याला केसांना ऑइलिंग करणं गरजेचं आहे. तर इथे मी पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे. तुम्ही जे कोणतं ऑइल वापरता ते ऑइल थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, आणि हलकंसं गरम केल्यानंतरच
आपल्याला केसांच्या मुळाशी लावून घ्यायचे आणि मुळाशी लावून आपल्याला मालिश करून घ्यायचे. तर मेहंदी लावल्यानंतर ऑइलिंग करणं का गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा मेहंदी लावल्यानंतर बघितलं तर आपल्या केसांचे पोर्स तर ओपनच होतात आणि त्याचप्रमाणे बघितलं तर खूप ड्राय असे केस होतात. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मेहंदी लावल्यावर माझी केस खूप ड्राय झाले आहेत किंवा फ्रिजी झालेले आहेत. तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे कोणतंही कोकोनट ऑइल किंवा तुम्ही जे ऑइल लावता ते थोडंसं गरम करून आपल्याला केसांना लावून हलक्या हाताने, तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तसं हलक्या हाताने मालिश करून घ्यायचं आहे. जे आपण नेहमी लावतो त्यापेक्षा थोडं जास्तच आपल्याला केसांना तेल लावून घ्यायचं आहे. एकदम चपचपीत असं तेल म्हणतात तसं चपचपीत पूर्ण केसांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. आणि असं तेल लावल्यामुळे काय होतं, केसांचं छान असं नरिशमेंट होतं आणि केस छान मऊ सॉफ्ट होतात. त्याचप्रमाणे आपल्या मेहंदीचा कलरही भरपूर दिवस छान आणि व्यवस्थित राहतो. त्यामुळे मेहंदी लावल्यानंतर पूर्ण आपल्याला एक दिवस पूर्ण पचपचीत तेल लावायचं आहे. तेल लावल्यानंतर कुठेही धुळीमध्ये जायचं नाही आहे. बाहेर आपल्याला केसांना व्यवस्थित तेल लावून अशा प्रकारे केस पॅक बांधून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे आहेत. आता बघा, तुम्ही बघू शकता केस धुतल्यानंतर केसांना किती सुंदर छान कलर आलेला आहे आणि हा कलर तुमचा कित्येक महिने तसाच राहतो. त्यामुळे परफेक्ट असा अशा पद्धतीने तुम्ही जर केसांना मेहंदी लावल्यानंतर ऑइलिंग केलं किंवा व्यवस्थित केस धुतले तर तुमच्या केसांचा कलर खूप छान नॅचरली खूप सुंदर येतो. तर हा माझ्या केसांचा मेहंदी लावल्यानंतरचा कलर आहे आणि केस तुम्ही बघू शकता किती स्मूथ अँड सिल्की झालेले आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटू एका आपण नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.